अबोली मालिकेच्या एकोणीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंकुशला पेन ड्राईव्ह सापडून नीताचे काळे कपट अंकुश समोर येते तेव्हा अंकुश नीताला समोर बोलावून त्याचा जाब विचारतो तेव्हा तिने काहीही केले नसल्याचे नीता अंकुशला बोलते तर मी सांगतो तू काय केले असे म्हणत नीताने प्रतापरावाच्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह पाहण्यात टाकला तर नारी संघटनेच्या बायकांना बोलावून रमाच्या तोंडाला काळे फासले असे बोलतो ते ऐकून रमाला नीताचा राग येऊन रमा नीताच्या मारते आणि नीता ही इतक्या खालच्या थराला जाईल हे तिला माहिती नसल्याचे रमा नीताला सांगते तेव्हा नीता रमाची माफी मागू लागते आणि तिचे चुकले असल्याचे बोलते तेव्हा अंकुश नीताची लायकी काढतो आणि नीताला माफी त्यांची नाही तर त्याच्या बायकोची म्हणजे अबोलीची माफी मागण्यासाठी सांगतो ते ऐकून नीताला मोठा धक्का बसतो तेव्हा अंकुश नीतावर ओरडत माफी मागण्यासाठी बोलतो तर नीता अबोलीसमोर समोर येते आणि आबोली मला माफ कर असे बोलते तर आबोली नीताकडे बघू लागते त्यानंतर अंकुश नीताला दोन दिवसाची मुदत देतो आणि बोलतो की ह्या दोन दिवसात तिने आणि शरदने ह्या घरातून गुंडाळून निघून जायची ते ऐकून नीताच्या पायाखालची जमीन सरकते तर नीता तिला घरात ठेवण्यासाठी विनवण्या करू लागते तर अंकुश नीताचे काही एक न ऐकता दोन दिवसात नीताला त्याच्या तोंडासमोर दिसली नाही पाहिजे अशी सक्त ताकीद देतो तेव्हा आता रमाने नीताच्या कानाखाली मारून अंकुशने नीताच्या तोंडात शेण घालून नीताला शरद सोबत घरातून हाकलून दिले आहे तेव्हा आता नीता कुठे जाणार आणि काय करणार हे बघण्यासाठी आणि अबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा